गेली अनेक वर्षे शिक्षकांच्या आयुष्याशी खेळणारा, शिक्षकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा रमाकांत पांडे याच्याविरुद्ध जो पुरस्कार राज्य शासनाचा आदर्श पुरस्कार प्राप्त आहे, संस्थाचालक संघटने शिक्षण संस्थाचालक संघटनेचा तो उपाध्यक्ष आहे, आणि असा हा रमाकांत पांडे शिक्षकांच्या चौकशी समितीवर जाऊन जवळजवळ आतापर्यंत 200 शिक्षकांच्या नोकऱ्या त्यांनी घालवलेल्या आहेत, आणि या पार्श्वभूमीवर आता शासनाने त्याच्यावर चौकशी समितीवर काम करण्यात बंदी आणली असून त्याने ज्या शिक्षकांच्या नोकऱ्या घालवल्या अशा 200 शिक्षकांना शिक्षकांचं पुनर्वसन करावं अशा प्रकारचे त्यांची जी चौकशी बेकायदेशीर चौकशी झालेली आहे ती बेकायदेशीर चौकशी पुन्हा ती चौकशी करण्याचे आदेश शिक्षण खात्याने 6 फेब्रुवारी 2024 रोजी काढलेले आहेत, आणि त्याची पार्श्वभूमी अशी आहे की रमाकांत पांडेला राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला, त्याच्यानंतर तो एक वकीलसुद्धा होता, आणि असं असताना तो संस्थाचालक संघटनेचा शिक्षक संस्थाचालक संघटनेचा तो उपाध्यक्ष असल्यामुळे तो सर्व संस्थाचालक यांच्या माध्यमातून ज्या शिक्षकांना टार्गेट करण्यासाठी त्याच्याकडे चौकशी समिती सोपवली जायची, आणि अशा प्रकारे चौकशी समितीवर काम करत असताना ती चौकशी समिती अशी असते की संस्थाचालक संघटनेचा एक सदस्य, शासनाचा प्रतिनिधी म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जो रमाकांत पांडे, आणि शिक्षकाचा प्रतिनिधी, असे 3 जण असतात, आणि रमाकांत पांडेने पैसे घेऊन जवळजवळ आतापर्यंत 200 शिक्षकांच्या नोकऱ्या घालवल्या, आणि त्या घालवत असताना कुठल्याही प्रकारे जो कायदा आहे, कायदा आणि जी काय एकंदरीत सर्व जे काय करायचं पैसे घेऊन बेकायदेशीर कृत्य करायचे आणि अतिशय बेजबाबदारपणे त्याने हे सगळे कृत्य केल्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने, शाळा न्यायाधिकरणाने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, आणि असं असतानासुद्धा आम्ही 2016 पासून राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, आणि राज्यपालांनी आदेश दिले, आणि 2016 पासून आतापर्यंत आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करतो आहे, म्हणजे शिक्षक लोकशाही आघाडी TDF ही संघटना आम्ही पाठपुरावा करतो आहे, आणि तरीसुद्धा ह्या रमाकांत पांडेच्या मागे महामुंबई शिक्षण संस्थाचालक संघटना आणि मुंबईचे आमदार कपिल पाटील हे असल्यामुळे तो कुणालाही जोमानत नव्हता, आणि त्या सर्वांचं शिक्षण अधिकारी जे आहेत त्या शिक्षणाधिकाऱ्यांशी संगनमत असल्यामुळे तो कुणालाही जोमानत नव्हता, तरीसुद्धा आमच्या पाठपुराव्यामुळे 2018 शिक्षण संचालकांनी रमाकांत पांडेच्या चौकशी समितीवर काम करण्यात बंदी आणली, कारण तो पैसे घेऊन निर्णय देत होता, तो वकील होता, आणि तरीसुद्धा 2018 आदेश आल्यानंतरसुद्धा शिक्षणाधिकारी आणि हे जे सर्व संस्थाचालक आहेत, कपिल पाटील आहेत, यांच्या आशीर्वादाने तो चौकशी समितीवर काम करतच राहिला, आणि शेवटी आम्हाला पुन्हा राज्यपालांकडे जावं लागलं, आणि शिक्षण संचालक विशाल सोळंकी साहेबांनी त्या सर्व आमच्या मुद्द्यांची दखल घेतली, सगळे आम्ही त्यांना न्यायालयाचे आदेश दिले, आणि त्यानंतर 8 फेब्रुवारी 2021 विशाल सोळंकी साहेबांनी त्याच्यावर डिटेल सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले, आणि ते आदेश दिल्यानंतर शिक्षण निरीक्षक, त्याच्यानंतर डेप्युटी डायरेक्टर, त्याच्यानंतर डायरेक्टर, आणि डायरेक्टरचे सकारात्मक अहवाल आले की हा पैसे घेऊन शिक्षकांच्या नोकऱ्या घालवतो, तो बेकायदेशीर आणि अतिशय बेजबाबदारपणे चौकशी समितीवर काम करतो, आणि म्हणून आयुक्तांनी 8 फेब्रुवारी 2022 शासनाला शिक्षण खात्याला निर्देश दिले की हा अशा प्रकारचा बेकायदेशीरपणे काम करणारा जो पुरस्कारप्राप्त सदस्य आहे, ॲडव्होकेट आहे, तो रमाकांत पांडेचा पुरस्कार रद्द करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, आणि त्याच्यामुळे ज्या शिक्षकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशा 200 शिक्षकांचं पुनर्वसन करा, अशा प्रकारची शिफारस
शिक्षण खात्याकडे केली आणि त्याच्यानंतर 2022 पासून सतत आम्ही 2 वर्ष शिक्षण उपसचिव, शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्वांकडून कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नव्हता, पण आम्ही चिकाटी सोडली नाही आणि त्याच्यानंतर आता 2023 मध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये शिक्षण सचिवांनी त्याच्यावर सकारात्मक टिप्पणी, शिक्षण उपसचिवांनी सकारात्मक टिप्पणी तयार केली आणि ती टिप्पणी तयार केल्यानंतर त्या टिप्पणीला शिक्षण सचिव आणि शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी मान्यता दिली आणि त्या अनुषंगाने शिक्षण आयुक्तांनी 6/2/2024 रोजी हा जो कपिल पाटील आमदार, शिक्षकांचा आमदार कपिल पाटील आणि महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचा उपाध्यक्ष जो पुरस्कार प्राप्त आहे त्या रमाकांत पांडेला, पांडेने अतिशय बेजबाबदार कृत्य केल्यामुळे त्याच्या चौकशी समितीवर याच्यापुढे त्याला नेमू नये आणि त्या रमाकांत पांडेमुळे ज्या शिक्षकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांच्या पुन्हा फेर चौकशी शिक्षण संचालकांनी करावी अशा प्रकारचे आदेश झालेले आहेत आणि त्यामुळे हे जे सर्व अन्यायग्रस्त शिक्षक आहेत, या अन्यायग्रस्त शिक्षकांचा जे काय चौकशी आहे ती नियमानुसार चौकशी होईल, 1 सदस्यीय चौकशी होईल आणि त्यामुळे हे जे सर्व 200 शिक्षक आहेत ते बरेचसे शिक्षक जे आहेत ते त्याच्यातले अनेक वारलेले आहेत, अनेक वेडे झालेले आहेत, अनेक उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अशा शिक्षकांपर्यंत पोहोचून, त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचून त्या सर्वांना शिक्षण संचालकाकडे चौकशी जी होईल त्या चौकशी समितीमध्ये समोर त्यांनी जाऊन त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारचे आदेश आम्ही जवळजवळ गेली 10 वर्ष आम्ही याच्या पाठ्याचा पाठपुरावा करतो आहे आणि म्हणून सर्व शिक्षकांना, सर्व संस्थाचालकांना मी आवाहन करतो की हे जे कोण अन्यायग्रस्त असतील त्या अन्यायग्रस्तांना आता मोठ्या हिकमतीने आणि पाठपुरावा करून मुंबई TDF ने हा शासनादेश आम्ही मिळवलेला आहे. गेली अनेक वर्ष शिक्षक लोकशाही आघाडी TDF च्या माध्यमातून आम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रमाकांत पांडे याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, त्याचा पुरस्कार रद्द व्हावा म्हणून आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि आताच्या या शासन निर्णयामुळे आम्हाला या ठिकाणी खरंच आम्ही जो पाठपुरावा करतो आहे त्याचा आम्हाला आनंद होत आहे. पण ह्या ॲडव्होकेट रमाकांत पांडे याच्यावर, हा जो रमाकांत पांडे आहे त्या रमाकांत पांडेला जे आशीर्वाद आहेत शिक्षकांचा आमदार कपिल पाटील आणि महामुंबई शिक्षण संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी यांचा आशीर्वाद आहे, तरीसुद्धा माझी शासनाला विनंती आहे, TDF ची अशी विनंती आहे की हा रमाकांत पांडेसारखा पुन्हा दुसरा कोणी येऊ नये म्हणून या रमाकांत पांडेचा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करावा आणि त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, कारण 200 शिक्षकांच्या नोकऱ्या त्यांनी घालवलेल्या आहेत, त्याने पूर्णपणे बेकायदेशीरपणे कृत्य केलेले, तो एक स्वतः वकील आहे आणि त्यामुळे त्याचा पुरस्कार रद्द करून त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी आमची मुंबई शिक्षक लोकशाही आघाडीच्या वतीने माझी शासनाकडे विनंती आहे आणि शिक्षकांना न्याय द्यावा, पुन्हा फेर चौकशीमध्ये पुन्हा अन्याय होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे. धन्यवाद.